नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 50 वरील वाचनपाठ 3 अभ्यासणार आहोत. चला तर मग सर्वांनी पुस्तक उघडा. चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करा व वाचा. वाक्यांमध्ये काही चित्र दिलेली आहेत, तर त्या चित्रांच्या जागी आपल्याला शब्द वापरून वाक्य तयार करायची आहेत. तुम्ही काय करा, तुमचं मराठीचं पुस्तक उघडा, पान क्रमांक 50, आणि तुमची अभ्यासपत्रिका वाचनपाठ 3 ती सुद्धा आज तुम्हाला पूर्ण करायची आहे. चला तर मग चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करा व वाचा. तर अशा प्रकारे तुमची अभ्यासपत्रिका आहे. हे आहे मराठी बालभारती व्यवसाय. ज्यांच्याकडे असेल त्यांनी हे आज पूर्ण करायचे आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे नसेल, हे मराठी बालभारती व्यवसाय हे नसेल, त्यांनी अभ्यासपत्रिका पूर्ण करायची. चला तर मग. एक गावाजवळ हे कोणतं चित्र आहे? ओढा. गावाजवळ ओढा होता. गावाजवळ ओढा होता. लिहा सर्वांनी, ओढा हा शब्द लिहा सर्वांनी, म्हणा लिहा. गावाजवळ ओढा होता. सर्वांनी लिहा, अभ्यास पत्रिकेवर लिहा. गावाजवळ ओढा होता. आता हे चित्र पहा, कोणतं आहे? ओढा. ओढ्यात मासे होते. इथे आपल्याला शब्द लिहायचा आहे ओढ्यात. म्हणाले लिहा, ओढ्यात. पहा आणि लिहा, ओढ्यात. ओढ्यात मासे होते. ढ ल य जोडायचा आहे. इयत्ता पहिलीमध्ये आपण जोडाक्षरांचा अभ्यास केलेला होता. ओढ्यात मासे होते. ओढ्यात हा शब्द आपण इथे लिहिलेला आहे. चित्र पाहून शब्द लिहिलेला आहे. ओढ्यात मासे होते. आता हे चित्र कोणतं आहे? मासे. एक मासा पण अनेक मासे. मासे फार चपळ होते. मासे हा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. सर्वांनी अभ्यास पत्रिकेवर लिहा, मासे फार चपळ होते. मासे फार चपळ होते. चार राजूला, हे कोणते चित्र आहे? मासे. राजूला मासे पकडायचे होते. आता इथे आपल्याला लिहायचे, राजूला मासे पकडायचे होते. राजूला मासे पकडायचे होते. पाच पकडता पकडता तोलच गेला, माशांबरोबर ओला झाला. कोणतं चित्र आहे? मासे. पण माशांबरोबर ओला झाला. पकडता पकडता त्या राजूचा तोल गेला आणि माशांबरोबर ओला झाला. माशांबरोबर हा शब्द तुम्ही इथे लिहायचा आहे. माशांबरोबर ओला झाला. लिहा सर्वांनी, म्हणा लिहा. पकडता 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 तोलच गेला, माशांबरोबर ओला झाला. सर्वांनी म्हणा लिहा. सहा मग दोघांनाही हसू आले. बघा, राजू नावाचा मुलगा मासे पकडायला गेला होता. त्याला मासे पकडायचे होते आणि मासे पकडता पकडता त्याचा तोल गेला
आणि त्या माशांबरोबर ओला झाला. सहा वाचन पण आहे. पुन्हा एकदा आपण वाचन करूया. एक गावाजवळ हे चित्र कोणतं आहे? ओढ्याचं. ओढा, ओढा होता. आपण इथे ओढा हा शब्द तुमच्या अभ्यास पत्रिकेवर लिहा. गावाजवळ ओढा होता. सर्वांनी ओढा हा शब्द लिहा. गावाजवळ ओढा होता म्हणा आणि लिहा. दोन मासे कुठे होते? हे कोणतं चित्र आहे? ओढा. ओढ्यात मासे होते. आपण शब्द ओढ्यात मासे होते. तीन हे कोणतं चित्र आहे? मासे. मासे फार चपळ होते. कोण चपळ होते? मासे फार चपळ होते. चार मासे कोणाला पकडायचे होते? राजूला. राजूला आता हे कोणते चित्र आहे? मासे. राजूला मासे पकडायचे होते. मासे हा शब्द तुम्ही तिथे लिहायचा आहे. राजूला मासे पकडायचे होते. गावाजवळ ओढा होता. ओढ्यात मासे होते. मासे फार चपळ होते. राजूला मासे पकडायचे होते. पकडता पकडता तोलच गेला. हे कोणते चित्र आहे? मासे. माशांबरोबर ओला झाला. पकडता पकडता राजूचा तोल गेला आणि माशांबरोबर ओला झाला. तर माशांबरोबर हा शब्द तुम्ही तिथे लिहायचा आहे. सहा आणि मग दोघांनाही हसू आले. पकडता पकडता कोणाचा तोल गेला? राजूचा. पकडता पकडता तोलच गेला. माशांबरोबर ओला झाला. मग दोघांनाही हसू आले. तर बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण वाचन पाठ 3 अभ्यासला आहे. तुम्ही काय करायचं आहे आज? तुम्ही तुमची जी अभ्यास पत्रिका आहे ती हा व्हिडिओ पाहून अभ्यास पत्रिका पूर्ण करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे मराठी बालभारती व्यवसाय इयत्ता पहिली हे पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्यांनी पान क्रमांक 74 हे पहा वाचन पाठ 3 आणि 75 वरील 5 आणि 6 हे पूर्ण करायचे आहे. वाचा आणि लिहा अशा प्रकारे. हे पहा गावाजवळ ओढा होता वाचायचे आहे आणि इथे लिहायचे आहे. गावाजवळ ओढा होता. ओढ्यात मासे होते. इथे लिहायचे आहे तुम्ही ओढ्यात मासे होते. मासे फार चपळ होते. मासे फार चपळ होते. इथे तुम्ही लिहायचं आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये. राजूला मासे पकडायचे होते. राजूला मासे पकडायचे होते. पकडता पकडता तोलच गेला. माशांबरोबर ओला झाला. हे वाक्य पुन्हा इथे तुम्ही लिहायचे लिहायचे आहे. पकडता पकडता तोलच गेला. माशांबरोबर ओला झाला. मग दोघांनाही हसू आले. मग दोघांनाही हसू आले. अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण करायचे आहे. तर बालमित्रांनो आज आपण वाचन पाठ 3 ह्याचा अभ्यास केला. आज तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये उद्या लिहिले तरी चालेल. आज तुम्ही अभ्यास पत्रिका पूर्ण करणार आहात. वर्कबुकमध्ये लेखन करणार आहात. तर तुमच्या वहीमध्ये सुद्धा उद्या किंवा आज तसं तुम्हाला वेळ मिळेल तसं हे सर्व लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.